तुम्हारे ब्रो, हम तुम्हारे पीएमपीएलमधील कामगारांच्या विविध अडचणी संदर्भात आम्ही 6 फेब्रुवारी 2019 उपोषण चालू केलं होतं. त्या संदर्भात प्रशासनाने आम्हाला 7 तारखेला लेखी आश्वासन दिलं होतं की 5 मार्चपर्यंत आम्ही रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करू, परंतु त्यांनी तो शब्द पाळला नाही. त्यामुळं आम्ही 7 तारखेपासून उपोषण चालू केलेलं आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे. त्यामध्ये विविध मागण्या होत्या. एक मागणी होती रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात, तर ती त्यांनी 5 मार्चपर्यंत पूर्ण करतो म्हणून सांगितली होती. ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही. तसंच रोजंदारी जे कर्मचाऱ्यांना प्रमोशन पेंडिंग आहे त्या कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्याबाबत त्यांनी आम्हाला 19 मे 2019 वादा केलेला आहे, परंतु हेच आश्वासन त्यांनी पाळलं नाही तर पुढचं आश्वासन ते काय पाळतील किंवा त्यावर विश्वास कसा ठेवायचा आम्ही. आणि आमची वारंवार अशी फसवणूक झाल्यामुळं आम्हाला नायलाजास्त तो उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागलेला आहे. आणि जो पण आम्हाला लेखी ऑर्डर मिळत नाही, कायम केल्याबाबतचे लेखी आदेश मिळत नाहीत कर्मचाऱ्यांना, तोपर्यंत सगळं हे उपोषण असंच चालू राहणार आहे. माननीय पीएमपीएमएलचे प्रशासन अध्यक्ष व्यवस्थापकीय अध्यक्ष माननीय नयना गुंडे मॅडम यांनी आम्हाला 6/2/2019 रोजी जे उपोषण केलं होतं त्यामध्ये लेखी आश्वासन दिलं होतं की 5 मार्च 2019 रोजी जवळजवळ पीएमपीएमएलमध्ये जेवढे कर्मचारी आहेत बदली कामगार त्या सर्वांनाच मी कायम करण्यामध्ये येईल असं लेखी त्यांनी आश्वासन दिलं होतं. पण ते लेखी आश्वासनाला त्यांच्याच लेखी आश्वासनाला त्यांनी आज केराची टोपली दाखवून आज आमच्या कामगारांवरती जो अन्याय केलेला आहे व त्या अन्याय करताना त्यांच्याबरोबर जे आज पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी व सत्ताधारी आहेत हा सर्वपणे आम्ही त्यांच्यावरती आरोप असा व्यक्त करतो की हे जे सगळं घडलेलं आहे ते पूर्णपणे पुणे महानगरपालिकेचे जे पदाधिकारी व सत्ताधिकारी आहेत त्यांच्यामुळे हे सर्व घडलेलं आहे. तरी सुद्धा आज आम्ही इथं कालपासून उपोषण चालू केलेलं आहे. तरी आज 1000 ते 1500 कामगार आज आमच्या बरोबर आहेत व तसेच जर काही ह्याच्यामध्ये अनुचित प्रकार घडला व उद्या जर पीएमपीएमएल तर चाक जर थांबलं व नागरिकांना जर वेटीव धरण्यात आलं तर त्याला पूर्णपणे हे प्रशासन व पुणे नगरीचे जे महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन आहेत हे सर्व जबाबदार राहतील एवढंच मी बोलतो. नमस्कार, मी पीएमपीएलची महिला कंडक्टर आहे आणि आम्ही गेले 8 ते 9 वर्ष इथं कार्य करत आहेत. आम्हाला प्रत्येक वेळेला प्रशासनाने परमनंट करतो ह्या गोष्टीचं आश्वासन देऊन नेहमी टाळत आलेलं आहे. मागच्या महिन्यात सुद्धा आम्हाला ह्या गोष्टीचंच आश्वासन दिलं, 5 तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या हातात परमनंटची यादी असेल, पण त्या गोष्टीला ते मुकरून आज आम्हाला ही वेळ आणलेली आहे की आम्ही पुन्हा रस्त्यावर आलेलो आहे आणि आम्हाला आज ह्या गोष्टीचा निर्णय द्यावाच लागेल या लोकांना. कारण माझ्याबरोबर जवळजवळ 350 महिला या खात्यामध्ये काम करत आहेत. त्यावेळी पीएमपीएलच्या प्रशासनानं लेखी म्हणणं या ठिकाणी आपलं सर्व कामगार बंधूंना दिलं होतं. मागच्या आंदोलनाला सुद्धा मी या ठिकाणी आलो होतो आणि त्यावेळी ज्या चर्चा झाल्या होत्या त्यानुसार 7 फेब्रुवारीला पत्र दिलं होतं की 5 मार्चपर्यंत आम्ही या सगळ्या मागण्या मान्य करू आणि पुढच्या ज्या मागण्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने 30 एप्रिलपर्यंत मान्य केल्या जातील. त्यानुसार सगळ्या चर्चा झाल्या होत्या आणि जवळपास 1450 कामगारांचा हा प्रश्न आहे. 1450 कामगारांना जे डेली वेजेसवर काम करतायत त्यांना परमनंट करायचा प्रश्न आहे. त्याच्या सगळ्या फाईल वेगवेगळ्या विभागातून सेक्शनमधून हलवून पॉझिटिव्हली गुंडे मॅडमपर्यंत गेलेलं आहे आणि गुंडे मॅडमची सही झाल्यानंतर पत्र दिलं तर या 1450 कामगारांचं पर्यायी 1450 कुटुंबांचं या ठिकाणी चांगलं होणार आहे. काही कामगार तर 10-10 वर्षापासून डेली वेजेसवर काम करतायत आणि हा निर्णय घ्यायला का उशीर लागतोय, हा निर्णय होत आला होता. मॅडमनी सर्व कामगारांना आश्वासन दिलं होतं की हा निर्णय होईल, मग झारीतले शुक्राचार्य काय, कुठे माशी शिंकली, कुणाची फोनाफोनी झाली आणि त्याच्यामुळे हा निर्णय थांबवला गेला याची माहिती सर्व कामगारांना आणि पुणेकरांना मिळली पाहिजे. दुसऱ्या बाजूला 150 कर्मचारी जे आहेत परमनंटचे ते पीएमपीएलच्या सेवेमधून पीसीएमसीमध्ये सामावले गेलेत, त्याच्यामुळं त्यांचा दरमहाचा 80 लाख रुपये पगार आता कमी होणार आहे. आणि या सगळ्या डेली वेजेसवरचे 1450 लोक जर आपण सामावून घेतले परमनंट केले
तर त्यांना त्याच्या बदल्यामध्ये 63 लाख रुपयाचा पगार द्यावा लागणार आहे. म्हणजे हे 1450 कामगार घेऊन सुद्धा 17 लाख रुपये पीएमपीएलचा उलटा शिल्लक राहणार आहे. त्याच्यामुळं मग पीएमपीएल आर्थिक तोट्याचंही कारण देऊ शकत नाही किंवा तुटीचंही कारण देऊ शकत नाही. मग याच्या मागं जे चाललेलं आहे, कामगारांच्या हिताच्या विरोधात कोण आहे यांचे चेहरे उघडे झाले पाहिजेत, ही लोक समोर आली पाहिजेत. काल संचालक मंडळाच्या सभेमध्ये कुणी या कामामध्ये खोडा घातला, कुणी मोडता घातला, त्यांचं खरा चेहरा या कामगारांच्या कुटुंबियांच्या पुढं आला पाहिजे आणि पुणेकरांच्याही समोर आलं पाहिजे. शेवट पीएमपीएल ही पुणेकरांना सेवा देणारी एक संस्था आहे.